कल्याण पूर्वेत भाजपातर्फे भव्य रोजगार मेळावा। भारतीय जनता पार्टीच्या कल्याण पूर्व मंडळ आणि श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या सौजन्याने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कल्याण पूर्वेतील पार्वतीबाई करपे सभागृहात शनिवारी करण्यात आले होते। कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगार तरुण तरुणींना अद्याप नोकऱ्या मिळत नसून गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून याला कुठेतरी आळा बसविण्यासाठी सुशिक्षित आणि बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कल्याण पूर्वेचे कार्यसम्राट आमदार गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने त्याचबरोबर भाजपाचे मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अथक प्रयत्नाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी म्हणून फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस सिद्धेश्वर चिखले यांच्या माध्यमातून बँका आणि नामांकित कंपनीसाठी अनेक पदांसाठी परिसरातील अनेक बेरोजगार तरुण तरुणींची मुलाखत घेऊन फॉर्म भरून घेण्यात आले, तर यावेळी अनेक तरुणांना आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, बजरंग दलचे राजन चौधरी, माजी नगरसेविका रेखा चौधरी, नितेश म्हात्रे, भाजप महिला आघाडीच्या वंदना मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कल्याणचे रिपोर्टर रवींद्र जाधव। राजकारणासाठी राजकारण न करता समाजाकरिता राजकारणामध्ये आम्ही काम करतो। समाजामध्ये जे होतकरू तरुण आहेत, जे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना रोजगार मिळावा, त्यांना नोकरी मिळावी याकरता भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्न करते। आणि आज कल्याणपूर्वचे आमदार सन्माननीय गणपत शेठ गायकवाड साहेब आणि आमचे पूर्वेचे अध्यक्ष संजयजी मोरे या दोघांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं काम करतायत यांच्या नेतृत्वामध्ये आज रोजगार मेळावा आयोजित केला आहे। खरं म्हणजे खूप स्तुत्य आणि खूप चांगला कार्यक्रम आहे। आपली मुलं शिकतायत, मोठी होत आहेत, पण त्यांना कंपन्यांमध्ये किंवा एखाद्या चांगल्या फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, चांगल्या ठिकाणी नोकरी लागली पाहिजे असं आपल्या आईवडिलांचं ध्येय असतं, आईवडिलांचं तसं मत असतं आणि त्यांच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केले आणि बऱ्याच जणांना रोजगार आज मिळणार आहे। खूप वॅकन्सी आहेत आमच्याकडे आज आणि आमच्याशी बरेच जण संबंधित आहेत। आतापर्यंत 35 ते 40 जणांना नोकऱ्याचे प्रमाणपत्र किंवा नोकऱ्याचं जे पत्र असतं ना आपलं नियुक्तीपत्र ते दिलेले आहेत। 1000-2000 आसपास नोकऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही देणार आहोत। भारतीय जनता पार्टी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ह्यांच्या संयोगाने रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। खरं तर मागील 2 वर्षात जवळपास करोनामुळे बरेच बेरोजगार झालेले आहेत, बऱ्याच लोकांना कामाच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी संजय मोरे आणि इतर सर्व सहकारी यांनी पुढाकार घेऊन कल्याणपूर्वासाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ प्रत्येक कंपनीचे स्टॉल इथे आहेत। बँकेपासून तर 5वी ज्यांचं शिक्षण झालं आहे, ज्यांना कुठे बँकेत किंवा इतर मोठ्या ठिकाणी जॉब करताना येणार, पण अशा सर्वसाधारण माणसासाठीसुद्धा या ठिकाणी जॉबचं उपलब्ध आहे। आणि अशा ह्या याच्याने कल्याणपूर्वमध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार चांगल्या पद्धतीने भेटेल।